नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नगर न्यूज 24च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी. त्रासदायक मुख्याध्यापकाच्या गावात बदली झाल्याने शिक्षिकेला आली जिल्हा परिषदेत चक्कर. उपचारासाठी त्या शिक्षिकेला सावेड येथील रुग्णालयात केले दाखल. नोकरीत सातत्याने त्रास देणाऱ्या निलंबित मुख्याध्यापकाच्या गावात शिक्षिकेची बदली झाल्याने तिला चक्कर आली. या शिक्षिकेला उपचारासाठी सावेड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दीपाली अशोक कदम राहणार गुलमोहर रोड असे या शिक्षिकेचे नाव आहे. सदरच्या या घटनेने जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून शिक्षिकेच्या बदलीत मुख्याध्यापकाचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी संबंधित शिक्षिकेने केली आहे. पाहूयात त्या काय म्हणाल्या. माझं नाव कदम दीपाली अशोक आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोसरला सर्व्हिसला होते आणि 4 वर्ष झाले आमच्या म्हणजे दोसर शाळेच्या मुख्याध्यापकाने ऑनलाईनला पट असताना माहिती चुकीची भरली. सलग 3 वर्ष माहिती चुकीची भरली. याच्यामध्ये मुख्याध्यापक जे आमच्या शेजार शाळेचा खांडगाव आहे त्यांचा पण हात होता. दोघांनी मिळून ते माहिती चुकीची भरते असावी आणि त्यामुळे मी पट असूनही अतिरिक्त झाले. आणि माझी जी बदली झाली ती करंजीच्या कानोबाच्या वाडीला जाती जिथं ज्या मुख्याध्यापक खांडगावचं प्रॉपर गाव आहे त्या गावात. आणि ते खांडगावचे मुख्याध्यापक राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि 4 वर्ष पण शाळेत मला खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणून मग मी सिवनकडे अपील केलं की माझी बदली चुकीच्या पद्धतीने झाली. म्हणून मग सिवनला पण त्या सगळ्या गोष्टी मान्य होत्या. म्हणून त्यांनी मुख्याध्यापकाला निलंबित केलं आणि मला दुसऱ्या तालुक्यात देतो असं आश्वासन दिलं. माझी बदली फाईल पण तयार केली. मागच्या 10 ऑक्टोबरला मला बदली आदेश दिला. भदगरे सरांचा कक्ष अधिकाऱ्यांचा फोन पण आला पण मी ऑर्डर घ्यायला गेले की मग मला काही उत्तर द्यायला लागले. सुनावणी आय देतो, सुनावणी घ्या, मग देतो, हे करतो, मग देतो असं. नंतर परत 31 नोव्हेंबरला मी गेले सिवन करतो. सिवन नाही मी तुम्हाला हात जोडतो पण तुम्ही तिथं हजर व्हा नाही तर मी तुमच्यावर कार्यवाही करीत. म्हणून मग मी आले पण मी काही हजर झाले नाही. मग मी महिला आयोगाकडं तक्रार केली. त्याची महिला आयोगांनी सगळी सुनावणी घेऊन कागदपत्र पाहून मला सुरक्षित ठिकाणी पदस्थापना द्यायचं सिवनं आदेश दिले. आणि त्याच प्रकारेच काय झालं माझ्या ऑर्डरच्या वेळेस जे खांडगावचे मुख्याध्यापक आहे अकोलकर सर ते एक अंजली फलके महिला असंच त्यांनी त्रास दिला होता. बदलीमध्ये चुकीची पद्धतीने तिची बदली केली होती. त्या प्रकरणामध्ये ते निलंबित झाले. मग ते निलंबित झाल्यानंतर माझी बदली ऑर्डर तयार होऊनही सीओनी किंवा ऑफिसनी मला दिली नाही ती बदली फाईल, बदलीची ऑर्डर. मग महिला आयोगाचं पत्र आल्यानंतर मला वाटलं देतील. म्हणून मी कोर्टात टाकलेली केस सुद्धा मागे घेतली परत की यांनी माझी परत फाईल तयार केली म्हणून. पण यांनी मला सुरक्षित ठिकाण देण्याऐवजी मला न विचारता माझा समुपदेशन न करता डायरेक्ट मला परत पाथडीला लांब बदली केली. अजून माझी की जे 30 गाव हे प्रॉपर गाव जे आई असं आहेत आमचे निलंबी झालेले त्यांचं गाव आहे. मग मी ते सगळं पाहून एकदम घाबरून गेले कारण की मी केसही मागे घेतली कोर्टातली सगळं केलं. म्हणून टेन्शन आलं मला खूप आणि मला काहीच समजलं नाही. तेवढ्यात मी तिथं चक्करून खाली पडले. मग त्याच्यानंतर मला घरी आणून सोडलं. मग म्हणजे असं म्हणजे मुख्याध्यापकांच्या आणि ते अकोलकर सर आहे त्यांनी जवळजवळ 4 वर्ष अशा प्रकारे मला त्रास देता हे सगळी गोष्ट सिवनना माहिती होती. ते पण पॉझिटिव्ह होते याच्यामध्ये. परंतु अचानक काही स्थानिक राजकारणी सिवनवर दबाव टाकल्यामुळं म्हणजे जी व्यक्ती मुख्याध्यापक खांडगावची आहे ती राजकारणी आहे खूप. आणि त्यांनी सिवनवर दबाव टाकल्यामुळं माझे आदेश मला यांनी दिले नाहीत. काल देतील असं वाटत उलट त्यांनी परत लांब बदली केली माझी अजून. म्हणून मग मला तिथं जरा चक्कर आली एकदम आणि मी खाली पडली त्या चक्कर. आता प्रशासनाने मला माझ्या महिला सुरू केल्या कारण मला 4 वर्ष खूप त्रास झाला. आता माझे इतके शत्रुदय झाले म्हणजे माझ्या विरुद्ध या प्रशासनाने एक राजेंद्र पवार नावाची व्यक्ती पण माझ्या विरुद्ध उभं करून त्यांनी माझ्या विरुद्ध खूप तक्रारी केल्या. पेपर आऊट बातम्या केल्या माझ्या विरोधात आणि माझी विशाखाची तक्रार 6 महिने प्रशासनाकडे प्रलंबित ठेवली मुख्याध्यापक खांडगावची. म्हणजे यांनी चौकशीच केली नाही. याचा अर्थ प्रशासन त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय. मला 4 वेळा दबाव आणला की तुम्ही विशाखाची तक्रार मागे घ्या म्हणून. आणि त्यानं मग प्रशासनाने आता एकदम माझी सोयीस्कर महिला सुरक्षिते दृष्टीने बदली करायला पाहिजे कारण की आता मला खूप त्रास झालेला आहे 4 वर्ष. त्यामुळे मी पाथर्डी तालुक्यात हजर होऊ शकणार नाही याच्याबद्दल सिवसाहेबांना सगळी कल्पना दिलेली आहे. सगळे पुरावे सिवनकडे सादर केलेले आहेत. परंतु त्यांनी कुठली चौकशी केली न करताच मला परत गैरसोयीची बदली दिली. त्यामुळे प्रशासनाने मला फक्त सोयीस्कर बदली द्यावी की जिथं मला सुरक्षित मानसिकतेत काम करता येईल असं. प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.